अ विद्या नमस्कार विद्या आपण बऱ्याच वेळा गप्पा मारल्या आणि विशेष विशेषतः म्हणजे करोनाविषयी विशे बरंच बोललो आणि करोनाच्या नंतर नऊ महिन्यानंतर तुला असं दिसून आलं की बऱ्याच लोकांना नोकऱ्या मिळत नाही किंवा जे पैसे मिळतात ते फार अपुरे आहेत अशावेळी तुझा प्रश्न होतो की आता करायचं काय तर माझ्या डोक्यात आलेले काही विचार तुला सांगतो एक सगळ्यात चांगलं मला असं दिसून येतं मुंबईमध्ये जवळजवळ शंभर लाख फॅमिली राहतात ही जी कुटुंब आहेत त्यांना मेडची गरज असते आणि हे जनरली आपल्या ओळखीच्या नातेवाईकांना मित्रांना किंवा जवळपासच्या सर्वंट्सना सांगतात की आम्हाला मेड हवे परंतु त्यांचा जो डिमांड आहे ती काही पुरी केली जात नाही दुसऱ्या बाजूने देखील एवढे प्रॉब्लेम असतात पण त्यांचाही कोणी विचार करता येत नाही तर अशावेळी वेळी काय करावं आणि आपलं इन्कम कसं वाढवावं याच्याविषयी मी विचार केला आणि मला काहीतरी बोलायचं आहे एक म्हणजे एखादी तुझ्यासारखी आता जर समजा तुला तुझं इन्कम कमी असेल तर एखाद्या एखाद्याने प्लेसपेड एजन्सी मेडसाठी काढावी आणि ती काढताना तुम्ही असा विचार केला पाहिजे या मेड्सना देखील मान आहे या मेड्सना देखील चांगला पगार मिळाला पाहिजे या मेळ्सना चांगली वागणूक मिळाली पाहिजे या मेळ्सना कमीत कमी दिवसाचं वीस हजार महिन्याचं वीस हजार इन्कम मिळालं पाहिजे त्यांचं सेविंग करता आलं पाहिजे त्याचं त्या त्यांनी इन्शुरन्स काढता आलं पाहिजे त्यांना महिन्यातून एक दोन एक दोन तीन काहीतरी रजा मिळाले पाहिजेत त्यांची युनियन असली पाहिजे सरकारने त्यांच्या प्रश्नावरती विचार करून नियम केले पाहिजेत ड्यु लिस्ट ऑफ ड्युटीज आणि ड्युटीज आणि पेमेंट याच्याविषयी एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई म्हणजे मालक आणि नोकर याविषयी विचार करून गवर्मेंटने काहीतरी पुढाकार घेऊन लेबर मार्केट असं ट्रीट करून काहीतरी केलं पाहिजे आणि हा मला वाटतं गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्मेंट गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्यावरती विचार करतं आहे परंतु हा विचार करण्याची प्रक्रिया खूपच स्लो आहे आणि गेल्या सत्तर वर्षामध्ये काही विशेष काही घडलं नाही पण काहीतरी घडावं असं मला वाटतं तर माझ्या डोक्यामध्ये मला असं दिसून येतं की या बाय बाय मेड्स असतात किंवा बाय बायका असतात काम करणाऱ्या त्यांच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक आहेत पार्ट टाईम आणि दुसरे फुल टाईम आहेत फुल टाईममध्ये दोन प्रकार आहेत जे बारा तासाचे आणि चोवीस तासाचे राहणाऱ्यामध्ये दोन प्रकार आहेत काही बायका राहतात आणि काही बायका राहत नाहीत असे बऱ्याचशा जे लोक आहेत बऱ्याचशा बायका आहेत त्या जवळजवळ नव्वद टक्के बायका ह्या पार्ट टाईम करतात त्यांना त्यांना त्यांचं घरचं काम पुष्कळ असल्यामुळे किंवा मुलं बाळांची काळजी करण्याची असल्यामुळे ते फुलटाईम किंवा बारा तासाचं काम करत नाही आणि अशावेळी माझ्या मते असं आहे माझ्या मतं की त्यांना महिन्याचे वीस हजार पार्ट टाईमला वीस हजार रुपये मिळावेत पार्ट टाईमला किंवा टाईमला या वीस हजार कसे मिळावेत तर तिचे चार भाग म्हणजे दोन तास दोन तास दोन तास दोन तास म्हणजे एकूण आठ तास त्यांनी काम केलं पाहिजे आणि प्रत्येकावेळी एका फॅमिलीमध्ये तिने कमीत कमी एक तासभर दोन तास, तास काम केलं पाहिजे आणि तिला पाच हजार मिळाले पाहिजेत हे जर मिळाल्यानंतर ती चांगलं काम करेल लक्ष देईल आणि तिला कामाचा नेचर जास्त लक्षात येऊन विल बी मोर प्रॉडक्टिव्ह आणि शी विल बी ती जास्त युजफुल असेल खरं पाहिलं तर आजच्या ज्या ब्या ह्या आहेत त्यांना खरं पाहिलं तरी आपल्याकडे जे आय टी आय ज्यांनी इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांनी सरकारने अशी काय व्यवस्था केली पाहिजे त्यांचं एक सात दिवसाचं सा तर कमीत कमी ट्रेनिंग त्यांनी घेतल्याशिवाय त्यांना पुढे करूच नाही आणि त्याचं रजिस्ट्रेशन देखील गव्हर्मेंट ऑफ इंडिया गव्हर्मेंट ऑफ इंडिया किंवा गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राने त्यांच्या लेबर डिपार्टमेंटवर केलं पाहिजे केलं तर बरं होईल आणि जर ह्यांना पाच हजारची नोकरी मिळाली तर महिन्यात महिन्याला वीस हजार मिळून त्यातले काही पैसे ते इन्शुरन्स किंवा पेन्शन किंवा सेविंग थोडंसं से करून आपल्या घराची जास्त चांगली काळजी घेऊ शकतील ह्या ह्या डोक्या असं करून आता मेडसाठी सरकारने नियम करावेत मेडसाठी एम्प्लॉयरने त्यांना सुट्ट्या द्यावेत चांगले पगार द्यावेत आणि त्यांचं त्यांना मान द्यावा आणि त्यांना असे चांगलं वातावरण करावं एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई मालक आणि नोकर याच्यामध्ये वातावरण चांगलं असावं असं मला वाटतं आणि यासाठी सरकारने नियमवारी करून करावेत आता प्रश्न येतो ट्रेनिंगचा जे आय टी आयमध्ये हे जर ट्रेनिंग सात दिवसाचं केलं तर तुम्हाला बरेचसे स्किल्स नीट सांगता येतील आणि बायकांना देखील काम कसं करायचं करता येईल आता बऱ्याच वेळा असं दिसून येतं की ही ह्या बाईने चोरी केली त्या बाईने चोरी त्या बाईने चोरी केली तर हे चोरी करण्याचं अवॉइड म्हणजे टाळण्यासाठी माझ्या मते आपण इवन पार्ट टाइम लेबरसाठी देखील प्लेसमेंट एजन्सी असल्या पाहिजेत आणि त्या प्लेसमेंट एजन्सीने त्यांच्याकडून आधार कार्ड पॅ पै, पॅन कार्ड आणि इलेक्ट्रिसिटी बिल किंवा इलेक्ट्रिसिटी बिलचा प्रूफ आणि फोटोग्राफ ह्या सगळ्या गोष्टी घेऊन त्याचं व्हेरिफिकेशन केलं पाहिजे कारण का जर समजा तुमचं नुकसान खूप झालं हजार रुपये किंवा पन्नास हजार रुपये की हे करण्यापेक्षा तुम्ही जर तुमची डॉक्युमेंटेशन व्यवस्थित असेल तर दोघांनाही ट्रस्ट तयार होईल आणि मेड्स मेड्सच्या याच्यामध्ये ट्रस्ट होईल आणि एम्प्लॉयरच्या याच्यामध्ये मनामध्ये ट्रस्ट होईल म्हणजे विश्वास तयार होईल आणि विश्वासाने समाज चांगलं काम करू शकेल त्यासाठी असं करून आणि तुमचं असं काम केलं पाहिजे की तुमचं डॉक्युमेंटेशन जर चांगलं असेल फोटो चांगल्या फोटो वगैरे काढलेले असतील आणि इन्क्वायरी इन्क्वायरीवर केली पाहिजे केली असेल आणि तुम्ही स्वतः देखील एखादी पार्ट टाईम किंवा टाईम तुमच्याकडे आली ती अगोदर कुठं कुठं नोकरी केले आणि तिचं जर रेकॉर्ड तुम्ही इन्फॉर्मली काढायला काही हरकत नाही जरी तुम्हाला आवडत नसेल असं करणं तरी करायला काही हरकत नाही जेणेकरून तुम्ही आणि मेट्स हे दोघेही सुखा गुणागोविंदाने काम करतील तुमच्या गरजा या फास्ट मुंबईमध्ये तुमचं काम होईल आता प्रश्न असा आहे की आपल्याकडे ह्या गोष्टीकडे गेले सत्तर वर्षामध्ये कुणीच लक्ष दिलं नाही ह्यांना अजूनही आपण अनऑर्गनाईज मार्केट म्हणतो आणि त्याचं जर तुम्ही खरं पाहिलं तर ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट किंवा जी डी पी म्हणतात किंवा या देशाच्या देशाचं इन्कम म्हणतात याच्यामध्ये यांचा ओटा एवढा मोठा आहे पण मला वाटतं त्याचं अकाउंटिंग कधी कोणी केलंच नाही त्यामुळे त्याचं महत्त्व तुम्हाला कळत नाही त्या फार महत्त्वाच्या आहेत तुम्ही त्यांना आणि शिवाय तुम्हाला एखाद्याला कुणाला जर माहिती हवी असेल तर त्याचं मार्केट जर इतकं इम्पर्फेक्ट आहे म्हणजे त्याचं रजिस्ट्रेशन कुठं नसतं तुम्हाला शोधता येत नाही त्याचे स्किल्स काय आहेत काही कळत नाही आणि यामुळे तुम्हाला हे मार्केट विसर डेव्हलप होतच नाही आणि जर तुम्ही इतर देशामध्ये गेलात म्हणजे परदेशामध्ये वगैरे त्या सगळीकडे इवन आय एल ओ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आहे त्यांनी देखील ह्याच्याविषयी बरंच काम केलेलं आहे पण ते काम आपल्या भारतामध्ये तेवढं काही आलेलं नाही हे सगळं विचार करून तुम्ही असा प्लेसमेंट एजन्सी काढावी त्याचं शिक्षण घ्यावं आणि शिक्षण घेऊन तुमचं रजिस्ट्रेशन घ्यावं आणि लेबर लॉज किंवा पा पोलीस डिपार्टमेंटचे जे काही नियम ते पाळून त्यापुढे रजिस्ट्रेशन करावं आणि तुम्ही ॲडवर्टाईजमेंट द्या तुम्ही फेसबुकमध्ये ॲडव्हर्टिजमेंट द्या किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲडव्हर्टिजमेंट द्या आणि असे देखील आपल्याकडे जवळजवळ हजार दोन हजार प्लेसमेंट एजन्सीत झाल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे त्यांनी काम केलं पाहिजे आणि ह्या कामामध्ये कायद्याचं पालन करून सगळं काम करायचं जेणेकरून एम्प्लॉयर म्हणजे मालक आणि नोकर हे दोघेही सॅटिस्फॅक्टरी किंवा समाधानकारक ते राहू शकतील मग आणि कमीत कमी त्यांना सगळ्यांना पगार देताना कमीत कमी वीस हजार मिळाले पाहिजेत आणि असं करू जर तुम्ही केलं तर मला वाटतं बरं होईल म्हणून तो तु, तुम्ही तरुण माणसांनी मला असं वाटतं की आता प्लेसमेंट एजन्सी काढावी जवळजवळ प्रत्येक रस्त्यावरती जसं मोबाईलची ग दुकान आहे तशी प्लेसमेंट एजन्सी असल्या पाहिजेत आणि अशा काही कल्याणकारी का का योजना सरकारने स्टेट गव्हर्मेंट आणि गवर्मेंट ऑफ इंडियाने काढून आणि मेड्स आणि एम्प्लॉयरने ह्या एजन्सीने विश्वासात घेऊन काहीतरी करावं असं मला वाटतं यासाठी मी हा व्हिडिओ तयार केला आणि तुला सांगतो कारण आपण बऱ्याच वेळा चर्चा केली होती की कसं इन्कम जनरेट करतात ह्या प्रेस एजन्सीला चांगले पैसे मिळतील आणि तुम्ही अत्यंत ऑफिशियली अत्यंत सिस्टमॅटिक अत्यंत आपला गव्हर्नन्स म्हणजे कायदा करून कायदा पाळून वगैरे काम करावं असं मला वाटतं मला वाटतं तुला जर तुम्ही आणि तुझ्या मैत्रिणी आणि तुझे इतर जे तरुण म्हण आहेत त्यांना सांग आणि अशा प्रकारचं करता येईल आपण सरकारला देखील मी सांगायची व्यवस्था करतो किंवा बोलतो बघूया काय होतं ते मला वाटतं आजच्या पुरतं पुष्कळ झालं थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू थँक्यू